पंढरपूर सह सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये आजपासून निर्बंध शिथिल करण्यात आलेत। या जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता 13 ऑगस्ट पासून 5 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती। रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आलेत। नव्या नियमानुसार आता सकाळी 6 ते संध्याकाळी 4 पर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 10 दिवसांपूर्वी पंढरपूर सह माढा माळशिरस करमाळा सांगोला या परिसरामध्ये लॉकडाऊन जाहीर केला होता। गेले अनेक दिवसापासून या बारी परिसरामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढते, या पार्श्वभूमीवरती हा लॉकडाऊन जाहीर केला होता। आत्ता त्यानंतर कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात आता कमी होत आहेत, त्यामुळे काल जिल्हा प्रशासनाने या भागातील लॉकडाऊन आता शिथिल केलेला आहे। त्यामुळे आता मी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर उभा आहे। या भागातील गेले 10 दिवसांपासून सगळी बाजारपेठ बंद होते, सगळे प्रासादिक वस्तूचे दुकाने देखील बंद होते, त्यामुळे काही व्यापाऱ्यांमधून या लॉकडाऊनला विरोध देखील करण्यात आलेला होता। व्यापाऱ्यांनी या संदर्भात आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचीच दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने 10 दिवसाचा फक्त लॉकडाऊन जाहीर केला होता। आणि 10 दिवसानंतर आता सगळी बाजारपेठ खुली झालेली आहे। आज सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पंढरपूरसह या परिसरातील सगळी दुकानं आता उघडी राहणार आहेत। त्यामुळे पंढरपूरला येणारे भाविक असतील, व्यापारी असतील, यांच्यामधून देखील आता समाधान व्यक्त केले जात आहे। आता माझ्यासोबत व्यापारी आहेत। आजपासून लॉकडाऊन शिथिल झालेला आहे, काय वाटतं? गेले 10 दिवस पंढरपूरमध्ये कडक संचारबंदी होती। नीती आयोगाने दिलेल्या शिफारसीनुसार येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता कलेक्टर साहेबांनी 10 दिवसाचा लॉकडाऊन लावलेला होता। आम्ही त्याचं पूर्णपणे कडेकोट पालन केलेलं आहे, परंतु आता आज सकाळी 7 ते संध्याकाळी दुपारी 4 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा आम्हाला दिलेली आहे। त्यामुळे सर्वांत आनंदाचं वातावरण आहे। हे अर्थचक्र पुन्हा हळूहळू थोडंसं सुरळीत होईल आणि येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही असंच सोशल डिस्टन्सिंग किंवा शासनाने जे काही निर्बंध घालून दिले आहेत त्याचं पालन करून आमची दुकानं उघडं ठेवण्यास सरकारने आम्हाला मुभा द्यावी ही शासनाकडे आमची विनंती आहे। लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी कोरोनाचे सगळे निर्बंध आम्ही पाळू आणि शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करून आम्ही सगळी दुकानं उघडं ठेवू अशी प्रतिक्रिया येथील व्यापारी देत आहेत। भारत नागणे, साम टी व्ही न्यूज, पंढरपूर।